या व्हिडिओमध्ये आपण आंतर कोण म्हणजे काय ते समजून घेणार आहोत दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर आठ कोन तयार होतात ज्यापैकी कोण तीन कोण चार कोण पाच आणि कोण सहा समांतर रेषा एल आणि रेषा एम यांनी तयार होणाऱ्या आतील भागात तयार होतात या चार कोणांच्या दोन जोड्या तयार होतात पहिली जोडी कोण तीन आणि कोण सहा या कोणांची आहे तर दुसरी जोडी कोण चार आणि कोण पाच यांची आहे या जोड्यांना आंतर कोणांच्या जोड्या म्हणतात या चार कोणांपैकी कोण तीन आणि कोण सहा हे छेदिकेच्या एकाच म्हणजे उजव्या बाजूला आहेत पण समांतर रेषा एल आणि रेषा एम यांनी तयार होणाऱ्या आतील भागात आहेत म्हणून यांना आंतरकोन म्हणतात कोण तीन आणि कोण सहा यांच्या मापांमधील संबंध बघूया कोण तीनचे माप एकशे दहा अंश आहे आणि कोण सहाचे माप सत्तर अंश आहे यांची बेरीज केली तर ती एकशे ऐंशी अंश इतकी येते याचाच अर्थ हे कोण एकमेकांना पूरक आहेत याचप्रमाणे कोण चार आणि कोण पाच हे छेदिकेच्या एकाच म्हणजे डाव्या बाजूला आहेत पण समांतर रेषा एल आणि रेषा एम यांनी तयार होणाऱ्या आतील भागात आहेत ही आंतरकोनांची दुसरी जोडी कोण चारचे माप सत्तर अंश आणि कोण पाचचे चे माप एकशे दहा अंश आहे त्यांची बेरीज केली तर ती एकशे ऐंशी अंश इतकी येते म्हणजेच हे आंतरकोन सुद्धा एकमेकांना पूरक आहेत आंतर जागा लक्षात ठेवण्यासाठी आपण सी आकाराचा उपयोग करू शकतो आपल्याला दिसेल की हे दोन आंतर कोन सी या आकाराच्या या कोपऱ्यांमध्ये आहेत तर हे दोन आंतर कोन उलट्या सी आकाराच्या या कोपऱ्यांमध्ये असतात आता आपण दोन छेदणाऱ्या रेषा आणि त्यांची छेदिका ह्यामुळे तयार झालेल्या आंतर प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांमध्ये काय संबंध असतो ते बघूया इथे दिसेल की रेषा एल आणि रेषा एम यांची छेदिका टी आहे त्यामुळे आंतर दोन जोड्या तयार झालेल्या आहेत कोण तीन आणि कोण सहा ही पहिली जोडी तर कोण चार आणि कोण पाच ही दुसरी जोडी आहे पहिल्या जोडीतील कोण मोजले तर कोण तीनचे माप एकशे चाळीस अंश आणि कोण सहाचे माप सत्तर अंश आहे ह्यांची बेरीज केली तर ती दोनशे दहा अंश इतकी येते याचप्रमाणे दुसऱ्या जोडीतील कोण मोजले तर कोण चार हा चाळीस अंश आणि कोण पाच हा एकशे दहा अंश आहे या कोणांच्या मापांची बेरीज केली तर ती एकशे पन्नास अंश इतकी येते आता आपण असे म्हणू शकतो की जेव्हा छेदणाऱ्या रेषांना छेदणारी एक छेदिका असेल तेव्हा आंतर कोणांच्या दोन जोड्या मिळतील पण त्या प्रत्येक जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज केली तर ती एकशे ऐंशी अंश इतकी येत नाही याचाच अर्थ प्रत्येक जोडीतील आंतरकोन एकमेकांना पूरक नाहीत परंतु समांतर रेषांच्या बाबतीत मात्र आंतर प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांना पूरक असतात हे आपण पाहिलेच आहे ह्यावरून असा निष्कर्ष निघतो की जर छेदिका दोन एकप्रतलीय रेषांना छेदत असेल आणि आंतर प्रत्येक जोडीतील कोण एकमेकांना पूरक असतील तर त्या दोन रेषा एकमेकींना समांतर असतात दोन पेक्षा जास्त समांतर रेषा असतील तर त्यांना छेदणाऱ्या छेदिकेमुळे आंतर कोणांच्या किती जोड्या तयार होतील या जोड्या पूरक कोणांच्या असतील का जर दोन समांतर रेषांना एकापेक्षा जास्त छेदिका असतील तर काय होईल करून तर बघा